सावाश बरे वाटतंय, बरे वाटतंय. हा स्वीटू ऐक ना, तू इथे इथे लॉक कशी झाली सांग मला. ही मला रिडिझाईन करायची तुझ्यासाठी आणि ओम्स. बघते तू, बघ तुला कुठला रंग हवासा वाटतोय. मी येते इकडे, एक स्टडी टेबल करता येईल ज्याच्यावर ओमचं सगळं कामाचं सामान आणि हे ठेवता येईल, आणि त्याच्या बाजूला एक कपाट ना मालविका मॅम. हो तेच म्हणते मी, इथे कशी. हो मला कळलंय, पहिल्यांदा स्वीटू घरात आली होती तेव्हा सुद्धा अशीच कुठल्या तरी खोलीत अडकली होती, आठवत आहे का तुला? तशीच अडकली असणार. पण स्वीटू आता या घरातला कोपरा कोपरा इंटिरियर तुला माहित असायला हवं, कुठल्या खोलीत नक्की काय असतं हे सगळं तुला आता माहिती असायला हवं, है की नाही ओम? आणि अग आता इथे अडकलीस तर तू हाक मारायचीस ना. आता म्युझिक फोन मी फोन तरी करायचास, कोणतरी आलं असतं तुला घ्यायला सोडवायला. हा स्वीटूचा फोन आहे ना, घ्या. अशी मुलगी आहे. एनिवे ते तुमचं प्रोजेक्ट आता ड्रॉप झालंय माहितीये ना. चला चला बाहेर चला, इथे किती त्रास होतोय. घुस या या या, मी जाते. ओकेच ना, आता आता तिला फार प्रश्न विचारू नका, तिला बाहेर घेऊन चाल ना. सावकार ये, ये उठ उठ ना, फक्त काय झालं कसं झालं नका विचारू. ये बेटा ये सांभाळ. बरे वाटतंय तुला, ओकेस ना तू? हो शे. मीटिंगच काय झालं सांगते, नंतर सांगते. नाही नंतर नाही, नाही बघू नंतर बघू आपण सगळं. हो शे. मला कळतंय तुम्ही घाबरताय, पण असं घाबरून कसं चालेल, त्यावर मात करायला हवी आपण. असं खचून नका ना जाऊ. आम्ही आहोत ना, आणि आम्ही आहोत, तुम्ही प्रयत्न नका सोडू प्लीज. अगं मम्मी जी, स्वीटू एकदम बरोबर बोलते ना. तरी पण मला असं वाटतं की आपण बघू नंतर बघू काय ते. मावशी आई, हो करू नक्की करू. पक्का ना मम्मी जी? हा बेटा जी. ताई जरा तिकडे बस ना, आई आली. ओ आई. माफ करा, मगाशी जरा मला काही सुचेनासं झालं होत. काय डोक्याला जरा गंज लागल्यासारखं झालं होत, आणि काही टच राहिला नाही कामाचा, तर स्वतःवरचा विश्वास ढळल्यासारखं झालं होत. सॉरी, पण माझी मुलं माझ्या सोबत आहेत. ही स्वीटू आहे, ही स्वीटू आली ना. मला एकदम असं वाटलं की माझ्या अंगात बळ आलाय, अशी नवी उमेद जागावी असं झालं एकदम. मला वाटलं की ही तरुण पिढी माझ्या बरोबर आहे, तर मग अशक्य असं काहीच नाहीये. त्यामुळे मला सगळ्यांना तुम्हाला असं सांगायचंय की थोडीशी मी गडबडले असेल, पण आता मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकते की हे प्रोजेक्ट मी हँडल करते. मला उशीर होतो. हा मी तुला सोडायला येतो. कशाला येतो ना, थांब जरा, माणूस मी आईला सांगतो आणि येतो. मी आलो सुद्धा. हा ठीक आहे, मग आपण लवकरच कामाला सुरुवात करू. सध्या पुरतं नमस्कार.
मिसेस कानविलकर. मम्मी जी चले. माझ्याकडे का बघतोस? आज त्यांनी आपल्याला खूप मोठी गोष्ट दिली आहे, त्यांना थँक्यू म्हण. तेच करतोय मी स्वीटू. आज ज्यांनी मला इतकी छान गोष्ट दिली आहे त्यालाच थँक्यू म्हणतोय. थँक्यू. हॅलो हॅलो. या ना मॅडम, या. बोला, काय करायचं मॅम तुम्हाला? मॅडम, आमच्याकडे ना खूप छान फेशियल पण आहे करायला, म्हणजे गोल्ड फेशियल. त्याचा अगदी इन्स्टंट ग्लो येतो बघा. ओके चालेल, मी फेशियल करेन. पण गोल्ड फेशियल हा? तसं आमच्याकडे सिल्वर पण आहे आणि पर्ल पण आहे. नो नो, आय लाईक गोल्ड. गोल्डने काय होईल ना, माझी स्किन एकदम ग्लो करेल. बरं, काही हरकत नाही. मॅम या ना, तुम्ही इथे बसा. मॅम तुम्ही इथे बसता का प्लीज? बसा. स्वीटू, हां, तू तुझं काम कर, मी मॅमला बघते. मॅम हे बघा, आमच्याकडे ना ऑफर आहे गोल्ड फेशियलची. म्हणजे तुम्ही गोल्ड फेशियल विथ वॅक्सिंग जर केलं ना, तर तुम्हाला आयब्रोज फ्री करून मिळतील. फ्री? मला तर फेशियल करायचंच आहे, पण त्याबरोबर ना मला मेनिक्युअर आणि पेडिक्युअर सुद्धा करायचंय. मॅम सगळं होईल, तुम्ही काही काळजी करू नका. एक काम करा, तुम्ही इथे रिलॅक्स व्हा. ओके, पाय ठेवा इथे. डोळे मिटून आहे ना, अगदी रिलॅक्स व्हा. मी आत्ताच आले. अरे ये, तुला पगार नको. विकास ना. अगे. अरे नमस्कार, कशाला करतोयस? आई आहे चंद्रप्रकाश जी. आई. थँक यू. अरे पैर मत छुइए. सुधीर ये ना. अरे कशाला? पगार मी वाटतेय आणि पाया हिच्या पडतायत. या दादा. मालविका, दादा आले. हो, पगार मोजत होते, कमी नको जायला. घ्या घ्या दादा तुमचा पगार. थँक यू. अरे काय करताय तुम्ही? मला पापात ढकलू नका.
आता घरी जाताना माझ्या मैत्रिणीसाठी काहीतरी गोडाचं घेऊन जायचं बरं का? काय करायचंय तुम्हाला? बॅक्टिंग करायचं होत आणि ह्यांना जोकिंग, त्यांना पण ऍक्च्युली बॅक्टिंगच करायचंय, लाजत आहेत त्या. बरं ठीक आहे, मग एक काम करा, तुम्ही वॅक्स करून घ्या, मी ह्यांना बघते. स्वीटू, हा काकी, यांना वॅक्सिंग करायला घेऊन जा. ठीक आहे, या माझ्या मागे, मी घेतो इथे का? मॅम तुम्ही पण या ना. नको. अहो इथे किती वेळ उभं राहणार, या ना आतमध्ये बसा ना तुम्ही. त्यांचा हो द्या मग मी येईन. बरं ठीक आहे. हात द्या, घ्या. जीबात बोलू नकोस. काय करतोय इकडे? ऍक्टिंग करायला आलोय मॅडम. ऍक्टिंग करा ना, करा पटकन करा, नाही तर मी बोलवे ना ममता काकूंना. ममता काकू, आईला तुझी आठवण आली म्हणून तुला घ्यायला आलोय मी. काय ऑफकोर्स, अजून कसं आहे. सो दिस हाउ ब्युटी पार्लर लुक्स. अगं माझं सगळं सामान तिकडेच आहे. मॉम टिपिकल वागू नको, सामान ड्रायव्हरने नेलंय, आता निघायची वेळ झाली. हो. हाय, कुठे होतास तू? दिवसभर गायब होतास. हा जरा. ओ मॉमचं काम होत. नाही नाही, हा आईचं नव्हतं, माझंच काम होत. म्हणजे माझंही छोटस काम होत. काय झालं का माझं काम? हो उद्या येऊन भेटणार आहे तुला. मोमो, अगं चेहऱ्याला काय झालं तुझ्या? मस्ट बी एलर्जी. हो का? हे कोण आहे? कोण? ही आपल्या जिम मध्ये येते का? अरे नाही, तू ओळखत नाहीस तिला, सुपर मॉडेल आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या खानविलकर फिटनेस ग्रुपची ब्रँड अम्बॅसिडर म्हणून आपण तिला साईन केलंय. आणि तिचं वर्कआउट रेजिम ऐकशील ना तर वेळ लागेल तुला. अरे दिवसातले 16-16 तास वर्कआउट करते. तिचं डाएट, तिचं खाणं पिणं, आणि मला असं वाटतं की लोकांनी आल्या आल्या हिला बघितलं ना त्यांना बरं वाटलं ना वाटेल आपण असं व्हावं. आणि तेच सांगतोय आपण त्यांना. चुकीचं आहे. अरे ऑफकोर्स चुकीचं आहे. म्हणजे आपल्या जिम मध्ये येणाऱ्या लोकांना आपण असं सांगतोय का की तुम्ही ह्याच्यासारखं बनू शकता किंवा कदाचित तुम्ही वर्कआउट केलं तर तुमची बॉडी अशी दिसेल? अरे विच इज व्हेरी रॉंग. ही जी कोण मॉडेल आहे ती, ही डेडिकेटेड आहे. तिचं अख्खं आयुष्य तिने डेडिकेट केलंय फिटनेसला. ती 16-16 तास वर्कआउट करते, डायट करते. हाऊ डज दॅट मॅटर? इट मॅटर्स टू मी. मला फरक पडतो. आपण लोकांनाही खोटी स्वप्न दाखवू शकत नाही ताई, याला फॉल्सिफाईड ड्रीम्स असं म्हणतात. नाही ओ मुलट, आपण त्यांना मोटिवेट करतोय असं नाही वाटत तुला? सॉरी टू से, दिस इज नॉट मोटिवेशन. आपल्या जिम मध्ये आलेली लोक जी आहेत त्यांना समजा आपण एनकरेज करून त्यांनी चांगली बॉडी केली आणि त्यांचे फोटोज आपण इथे लावले तर दॅट विल बी मोटिवेशन. दिस इज फॉल्सिफाईड ड्रीम्स, खोटी स्वप्न दाखवणे. आणि खोटी स्वप्न दाखवून फायदा घ्यायला मला आवडत नाही. ओ सॉरी. ओ काय करतोस तू? पोस्टर काढ सगळी. अरे काढ सरळ गिड काढी. नाही नाही, दिस इज नॉट ओ का नॉट. आपण लोकांशी खोटं बोलून असं लोकांशी वागू शकत नाही.
ओम तिल ओम अरे काय करतोस ओम बाय कॉन्ट्रॅक्ट टेंशन मत लो भाई मैं देखता हूँ ए चल मेरे साथ शांत हो शांत हो मालविका का तू पण शांत हो अगं शांत हो शांत झालायस का तू अरे योग्यच केलंयस तू काहीही चुक अगं तसं नव्हे ग तायडे काय आहे लोकांना खोट्या आशा दाखवून पैसे कमवणं हे पाप आहे असं मानणाऱ्या पिढीपैकी मी एक आहे आता तुमची पिढी त्याला मार्केटिंग म्हणते पण ओमलाही ते पटत नाही ना याचा मला खूप आनंद झाला या सगळ्यामध्ये ना मला असं वाटतं की हा मैत्रीचा परिणाम आहे मला कायम वाटायचं तुझ्या बरोबर नेहमी खरी माणसं असावीत आणि ती दिसलीये मला स्वीटूची मैत्री कारण स्वीटू आमची अतिशय गुणी आहे आणि अतिशय खरी आहे आणि चांगली संगत लाभली ना की माणूस खरंच छान प्रगती करू शकतो हातात पैसा असला ना की ही अशी फिलॉसॉफी सुचते मी कमवलेला पैसा आहे ना तुझ्या हातात म्हणून बोलू शकतेस तू हे सगळं अरे ओमची प्रगती व्हावी असं मला सुद्धा वाटतंय मी सुद्धा त्याची वेल विशरच आहे ताई 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 एक मिनिट आईला असं नव्हतं म्हणायचं आय नो तूही माझी वेल विशर आहेस सी ते चुकीचं आहे ते चुकीचंच आहे चला निघायचं हो हो निघूया येते ना तायडे असं भांडून लगेच रिॲक्ट नाही व्हायचं रे काय हे बघ इथे स्वीट काम करते ममता ब्युटी पार्लर अंबरनाथ सॉरी काकी हे बघ स्वीटू तुला मी इथे कामाला ठेवून घेतले हे सगळं ऐकून घेण्यासाठी नाही या पार्लरची मालकीण मी आहे तू माझ्या हाताखाली काम करतेस आणि दुसरं कोणी असं मला येऊन बोललेलं ना मी खपून नाही घेणार परत नाही होणार असं हे घे आणि आज जाऊन कामाला लाग ओ काय काय कुठे घुसताय तुम्ही तुम्हाला दिसत नाहीये का बाहेर काय लिहिलंय ते हे लेडीज पार्लर आहे जेंट्स पार्लर नाही मला वाचता येतं थांब कळते मला तुम्ही जर तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते मॅडम यांच्या बरोबर आलोय काय म्हणाला या ना बसा ना मॅम प्लीज या बसा ना कुठे मॅम इथे मोहित मी आहे ना मॅम मी करतो मॅम सांगा ना काय करायचंय तुम्हाला मला हाय हॅलो मॅम तुम्ही आता बघ हा काय प्रश्न आहे ओम मला म्हणाला तुला नवीन जॉब लागला मी म्हटलं बघूया आमची मुलगी कुठे काम करते ते छान आहे पार्लर मग काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता तुम्ही आमच्याकडे फेशियल वॅक्सिंग थ्रेडिंग अगं आपल्या ऑफर्स सांग ना त्यांना फेशियल आणि वॅक्सिंग केलं तर त्याच्याबरोबर थ्रेडिंग फ्री आहे आणि तुम्ही जर पर्ल फेशियल केलं तर त्याच्याबरोबर हेअर सेटिंग फ्री आहे आणि बॉडी पॉलिशिंग वर पेडिक्युअर आहे का हो करूया ना मॅडम पेडिक्युअरही करूया या मग आपण आत बसूया का आत इथे सगळे डिस्टर्ब करतील ना मॅम तुम्हाला म्हणून आतमध्ये बसूया बरोबर मॅम बसा ना प्लीज तुम्ही करणार ना मॅम बसा ना एक मिनिट बस
जरा इथे आतमध्ये आणि पेडीकोरची तयारी कर बरा. मॉइश्चरायझर आहे मॉइश्चरायझर फार चिकट चिकट आहे, लावलं मी हाताला चुकून. नाही सर, ते मॉइश्चरायझर नाही आहे, ते वॅक्स आहे. हे कसं जाईल आता? त्याला वॅक्सिंगचा पेपर लावून काढायला लागेल. काढ ना जर ते चिकट झालं सगळं प्लीज. हो हे बघा मॅम, हे सगळे इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहेत, हे प्रोडक्ट वापरू तुमच्या पेडिक्युअर साठी चालेल ना? कुठले? नाही नाही, ही प्रोडक्ट्स नको मला, मी माझी प्रोडक्ट्स घेऊन आले. हे माझ्यासाठी फक्त हीच प्रोडक्ट्स युज करा. हे तर एकदम बेस्ट प्रोडक्ट आहेत मॅडम. काय ना, आमच्या इकडच्या क्लायंट्सला ना हे प्रोडक्ट्स परवडत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही ठेवत नाही. नाही, मी फक्त एक्सक्लुसिव्ह प्रोडक्ट्सच यूज करते, त्यामुळे माझ्या पेडिक्युअरला हीच प्रोडक्ट्स वापरा आणि एकदा वापरून झाले की ठेवा तुमच्याकडे. माझ्या पेडिक्युअर बरोबर ही प्रोडक्ट्स फ्री. थँक्यू, थँक्यू सो मच मॅडम. काय ना, तुमच्यासारख्या मोठ्या मॅडम इथे कधीच आलेल्या नाहीत. माझं कामच असं आहे की तुमच्या या घाणेरड्या लोकॅलिटीतल्या या छोट्याशा पार्लरमध्ये मला यावं लागलं. मला ओळखलं असेलच ना तुम्ही? नाही मॅम, मी नाही ओळखत तुम्हाला. मालविका खानविलकर, खानविलकर फिटनेस ग्रुपची मालकी. तुझ्या पार्लर सारखी 500 पार्लर्स मी अशी आत्ता या क्षणी विकत घेऊ शकते. सॉरी मॅडम, म्हणजे मला माहिती नव्हतं तुम्ही एवढ्या मोठ्या मॅडम आहात ते. चहा 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 तयार आहे दादा. बर, आई चहा. हा मी निघते, मला खरंच उशीर होतो. नाही 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 ना, काय तू सुद्धा बस ना आमच्या बरोबर चहा घ्या. पण बस अहो, बस 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 ग, बस ग, बस हे घे, तू घे घे ग, तू मन देईल मला. घे ना घे ना, चहा घे. आई तुला काय झालंय? काय झालंय मला? नाही नाही, मी काही वेगळं वागते का? हा बहिणी घ्या ना तुम्ही चहा. हो घे ना. अहो काय, किती वेळ तुम्हाला यायला? काही एवढी घाई आहे, कोण येणार आहे का? अरे वा, चहाचा कार्यक्रम मस्त. या या या. आलोय ना एवढा आत्मी. नाही नाही भाऊजी, तुम्ही इथे या ना. हा जा, जा, जा. नमस्कार नमस्कार. नमस्कार, तुमचीच वाट बघत होत. हो का? हो या ना, या या या. बस नमस्कार. नमस्कार, हे माझे मिस्टर, माझे दीर. नमस्कार. आणि ही माझी जाऊ. नमस्कार बहिणी. पाणी. हो हो घ्या.
घर शोधायला त्रास नाही ना झाला? नाही नाही अजिबात नाही. पण ताई खरंच तुमचे खूप खूप आभार, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या मुलीला बघायला आला. हो हो काकी, मुलीला बघायला म्हणजे ते मला बघायला आलेत लग्नासाठी. मी काय विचारते काकी, तुला माहिती होत? हळू बोल ना बाळा. मी का हळू बोलू? तुझ्या प्लेट घे. मी नाही घेणार. घे ना स्वीटू. मी नाही घेणार. तू मला आधी सांग. आमची स्वीटू ना फार गुणाची आहे आणि स्वयंपाकात तर सुग्रण आहे. अहो इतकी शिकली आहे, ग्रॅज्युएट आहे, तरी पण घरची सगळी कामं करते. तुम्हाला सांगते ताई, लग्न होऊन तुमच्याकडे आली ना तर तुम्हाला काहीच करू देणार नाही ती. बघा अहो 300-300 चपात्या लाटते. अरे बापरे, पण एकाच वेळेला तेवढ्या खात नाही ना. मस्करी करते. त्याच काय, माझा स्वभाव जरा जोकिंग आहे. आमच्या गट्टूला म्हणजे अभिषेक, अहो याला पण खाण्याची भारी हौस आहे. ती करत करत जाईल आणि हा खात खात जाईल, म्हणजे दोघांचं चांगलं जमेल. हो हो नक्की जमेल. पण खाऊन खाऊन दोघांची साईज वाढायला नको. अहो पण आहे कुठे तुमची स्वीटू? लपून ठेवली आहे का? बोलवा तरी. हो हो बोलवते. सगळं तयार आहे. हो मला बघायला येणार आहेत म्हणून घरात थांबवत होतीस ना मला. बिटू चल, ते थांबलेत त्यासाठी. एवढ्या प्रेमाने वागवत होतीस मला तू. बिटू चल ना, त्यांना भेटाय. का नाही सांगितलं मला? मला का नाही सांगितलं ते येणार आहेत म्हणून? सांगितलं असतंस तर थांबली असतीस, गेली असतीस ना त्या ओमला भेटायला. स्वीटू मी जे काही करते ना त्यात तुझं भलं आहे राजा, विश्वास ठेव ना माझ्यावर. बघ गपचूप बाहेर चाल, त्या मुलाशी हसून बोल, नीट बघ. मी नाही येणार आहे बाहेर. स्वीटू हे लग्न जुळलंच पाहिजे. तुम्ही आत म्हणालात की तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी. हा काय, मला बघून ना मुलींना राग येत. म्हणजे बरोबरच आहे म्हणा, कुठल्या मुलीला गाड्या मुलाशी लग्न करायला आवडेल. मी त्यांना होकार कळवतो, ते मला फोन करून म्हणतात नाही म्हण. हे बघा मला ना कोणाला अडकवून ठेवायचं नाही म्हणून मी सरळ बाजूला येऊन बोलतो. तुम्ही नका काळजी करू, तुमचं लग्न होईल. नाही नाही अहो तसं नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही हे बघा, मला मुली नकार देतात ह्याचा मला आनंदच होतो. म्हणजे मला नाही कळलं. हा अहो माझी आई आहे ना, ती माझ्या मागे लागले लग्न कर म्हणून. ती म्हणते अजून जाडा झाला असता कोण लग्न करेल, म्हणून नाईलाजाने मी मुली बघत फिरतोय. म्हणजे तुम्हाला लग्न करायचं नाहीये का? नाही करायचं नाहीये असं नाहीये, आत्ता नाही करायचं. मला लग्न करायच्या आधी खूप काय काय करायचंय. तुम्हाला विचारलेलं चालणार असेल तर म्हणजे मला काय करायची इच्छा आहे? मी सहज मला ना मला फिरायला खूप आवडतं. मला जंगल सफारी करायची आहे, मला ट्रेकिंग करायचंय. तुम्हाला मी माझं एक स्वप्न सांगू? हो नको नको. नाही नाही सांगा ना. तुम्ही हसाल. नाही मी नाही हसणार खरंच, सांगा ना. मला ना
मला हिमालय चढायचे. वाव, खरच? मी माझं स्वप्न ऐकून हसला नाही. यात हसण्यासारखं काय? तुम्हाला करायचं आहे ना स्वप्न पूर्ण, मग करा ना तुम्ही. म्हणजे तुम्हाला एक विचारू का, तुम्ही कशी तयारी करताय त्यासाठी? हे काय, आता हे शूज घेतलेत ना, त्याच्यासाठी तर घेतलेत. मस्त आहेत. पण मग इथे का वापरताय तुम्ही ते? नाही तुम्ही ते स्पेशली आई जायला देत नाही हो तिकडे. हो काय सांगू, मी झाड आहे ना, मग तिला असं वाटत की मी तिकडे जाईन, मग कुठेतरी पडीन, मग मला लागेल, मग कोणी मला उचलू शकणार नाही, मग मला तिकडेच सोडून येतील, म्हणून मग ती जायला देत नाही, म्हणून इकडेच घालतो शूज. आईला आपली काळजी वाटते म्हणूनच ती असं सगळं सांगत असते. तुम्ही ते असं तुम्ही करायला हवं, तुम्हाला जे हवंय ते. तुम्हाला आत्ता काय करावं असं वाटतंय? आत्ता तुमच्या घरी ती जिलेबी होती ना, भारी दिसत होती. मी तिकडे टेन्शन मध्ये समोसा पण नाही खाल्ला आणि जिलेबी पण खाता नाही आली. ती खाता येईल का आता? हो, आपण जिलेबी खायला जाऊया आता. चला. काकांनी जिलेबी आणली होती ना, ते इथनच आणली होती. अच्छा. हा, इथे येऊन जिलेबी खाण्यात जी मजा आहे ना, ती कुठेच नाही. थांबा तुम्ही बसा, मी घेऊन येते. स्वीटू, तुमच्याकडे बघून ना असं वाटतं की तुमच्यासारखं आयुष्य जगायचं. मी खूप गोष्टी मिस करतोय, म्हणजे हे असं चमचमीत खाणं मला खूप आवडतं, पण माझी आई साधा वरण भात पण मला लवकर देत नाही. समजू शकते, पण तुम्हाला आज कोणीही अडवणार नाही. तुम्ही मनसोक्त खा. हा, तुम्ही बसा, मी लगेच तुमच्यासाठी गरमागरम जिलेबी घेऊन येते. अच्छा. हा हा. काका. हा. दोन प्लेट जिलेबी द्या. हा देतो. मॅडम, तुमच्यासाठी दोन प्लेट जिलेबी देतो. बघा बघा, आमच्याकडे खूप सुंदर जिलेबी मिळते, एकदम छान. आमच्या जिलेबी मध्ये भरभरून प्रेम आहे, त्यामुळे एकदा जिलेबी खाल तर खातच राहाल. बोला, कशी जिलेबी हवी आहे तुम्हाला? गोड, मीडियम, तिखट? तिखट? ओ गोड. तुमच्यासारखी ही अशी नेहमी बनवतात अशी द्या. नाही, मी फ्रेश करून देतो तुमच्यासाठी. मॅडम साठी स्पेशल जिलेबी. काका, अशी वेडी वाकडी जिलेबी का करता तुम्ही? वेडी वाकडी नाही, स्पेशल जिलेबी आहे. ही